भारतीय महिला ही केवळ चूल व मूल यामध्ये रमलेली अबला नसून ती विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारी सबला आहे. वायझेड न्यूजने आपल्या माय भगिनींसाठी प्रेरणादायी अशा जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाचा घेतलेला हा आढावा. या जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या या रनर आगिनींशी वायझेड न्यूजने साधलेला संवाद. करना नारी का क्योंकि इनके दम से तो जग चलता है. अपमान न करना नारी का क्योंकि इनके दम से तो जग चलता है. पुरुष भी इनकी कोख से जन्म लेकर इन्हीं की गोद में पलता है. पुरुष भी जन्म लेकर इन्हीं की कोख से पलता है. फिर भी जमाना क्यों कहता है नारी कमजोर है. नमस्कार, नमस्ते. मी डॉक्टर सारिका शाह. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. लोक म्हणतात महिलांचा तर प्रत्येक दिवस असतो, मग का बरं जागतिक महिला दिवस? महिलांचा प्रत्येक दिवस आहे, पण कधी महिला स्वतःसाठी जगल्या का? कधी आई दी, कधी आई, कधी बहीण, कधी बायको, पत्नी, सून, वेगवेगळे स्वरूपमध्ये ते कार्य करत असतात, पण ते स्वतःसाठी कधी जगत नसते. म्हणून 8 मार्च म्हणजे खास महिलांचा दिवस यासाठी आहे का या दिवशी महिलांनी केलेले चांगले कार्य त्यांचे सन्मान करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना सक्षम बनवणं. म्हणूनच 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून आम करत असतो. मी सर्व महिलांना सांगतो का महिलांनीच महिलांना पुढाकार द्यावा, महिलांनीच महिलावर होणारे अत्याचार कमी करावे, त्यांना सपोर्ट करावा, तर प्रत्येक महिला पुढे जाणार. कारण प्रत्येक महिलांमध्ये क्षमता असते, फक्त गरज असते त्यांना पुढाकार देण्यासाठी. तर 8 मार्च चला असं सादर करू, प्रत्येक महिलाला आम्ही पण सपोर्ट करू आणि महिला दिवस करू. धन्यवाद. मी साधना त्रिवेदी, गृहिणी, यवतमाळ. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझे मनोगत व्यक्त करताना अशा आयोजनामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता निश्चित प्रेरणा मिळते. परंतु ही चळवळ केवळ शहरी भागापुरती मर्यादित न राहता सुदूर ग्रामीण भागात सुद्धा ही चळवळ अधिक जोमाने राबवावी जावी. केवळ फोटो काढून प्रसिद्धीच्या हव्यासाकरता तिचा उपयोग न करता तळागाळात जाऊन भरीव कार्य विस्तृत प्रमाणात झाल्यास चळवळ यशस्वी होण्याकरता मदत होईल. जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना वर्गांचे हार्दिक अभिनंदन. त्रिवेदी, आज जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून तुमच्यापर्यंत माझे मनोगत पोहोचू इच्छिते. महिलांनी जी प्रत्येक क्षेत्रातली केलेली प्रगती आहे आणि उंच भरारी घेतलेली आहे त्याकरिता सगळ्या क्षेत्रातील महिलांचे खूप खूप अभिनंदन. आणि माझं नाव श्रुतिका राजेंद्र वाघ. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आज एका मुलीनी किंवा एका बाईनी जर आज ठरवलं तर ती सर्व काही करू शकते. आज एक मुलगी एक आईचं, एक बहिणीचा रोल, आईचा रोल, एका मैत्रिणीचा रोल, एका बायकोचा रोल जसं सर्व पद्धतीने चांगली निभू शकते, तसंच मैत्रिणींनो अशा गोष्टी जर काही वाईट घडत असतील तर त्याला पण समोरं जा, हिमतीने त्याचा सामना करा. कुठं जर वाईट घटत असेल तर त्यालासुद्धा मदत करा, त्याला अर्ध्यावर सोडून जाऊ नका. हिमतीने समोर जाऊन प्रत्येकाला मदत करायला शिका आणि करा. त्याच्यानंतर प्रत्येकनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आज जर प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर जर उभी राहील ती स्वतःचा सांभाळ तर करलच करत, सोबत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगलं घडू शकल. आणि एकासोबत दोन म्हणतात ना, एका गाडीचे गाडीला जर दोन पाच चाकं असतील तरच ते बरोबर चालू शकते गाडी. जर एक चाक पंक्चर झालं तर ती गाडी चालू शकत नाही. तशाच पद्धतीने दोन्ही गाडी जर सुरळीत चालले तर ते सुखाचा संसार करू शकतात आणि आपलं नंदनवन खूप छान पद्धतीने फुलू शकतात आणि आपल्या मुलाबाळांना खूप छान पद्धतीने संस्कार देऊ शकतात. पहिले कसं होतं, शिक्षणाला एवढं फारसं महत्व नव्हतं. आजच्या काळात कसं आहे, स्त्री जेवढी शिकेल तेवढं चांगलं. आई आई किती शिकते त्याच्यावर त्याच्या मुलाचं करिअर डिपेंड असते. शिकलेली आई घर पुढे नाही असं म्हणतात ना, ते कुठं उलटं नाहीये. आपण जेवढं शिकाल तेवढंच आपलं घर संसार आपल्या समोर नेऊ. आणि आजच्या दिवसापुरतं नव्हे तर सदैव पुरुषांनी महिलांना तेवढं सन्मान दिला पाहिजे. आज महिला दिन विषय, महिला दिनाच्या सर्वत्र महिलांना हार्दिक शुभेच्छा. सर्व महिलांनी आधीच्या महिलांना तर म्हणजे असं आधीच्या महिलांना तर सर्व म्हणजे घरच्या पुरुषांना विचारल्याशिवाय कुठेही पुढे जाता येत नव्हतं, त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं आणि कोणतंही पाऊल त्यांना पुढे टाकता येत नव्हतं. पण आजची स्त्री म्हणजे संघर्ष करत आहे. आजची स्त्री कुठे चालली, आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती,
आणि शिक्षणात डॉक्टर. आज कुठेही तुम्ही पहान बचत गटाच्या याच्यावर कुठेही जरी पहान तरी आज महिलाच पुढे आहे. आजच्या महिलांना पुरुषांना कोणचीही गोष्ट विचारावं लागत नाही, कारण ही शिक्षण सावित्रीबाई फुलेमुळे. सावित्रीबाईंनीच महिलांची पहिली शाळा काढली. शिक्षणाला खूप महत्व आहे आणि महिलांनाही खूप महत्व आहे. आपल्याला प्रगती करताना दिसतात, एवढी प्रगती होऊन देखील पुरुषांची पाहिजे तशी मानसिकता बदललेली नाही आहे. अजूनही समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आपण आपल्याला बघताना दिसते. मला असं वाटते की पुरुषांची मानसिकता बदलायला हवी. स्त्रिया अजून जास्त प्रगती करतील, मोठमोठ्या पदावरती काम करतात आज स्त्रिया, त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायला हवा. आणि एक स्त्री शिकली की घरातील संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.